नमस्कार मित्रांनो मी अभिजित खेळतकर सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना सुरू झालेली आहे आणि या संदर्भात मित्रांनो शासनाने आज जो शासन निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे जवळपास पाचशे तीस कोटी रुपयाचा जो निधी आहे तो याच्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला हा जो अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा आणि जर आपत्कालीन जर परिस्थिती निर्माण झाली तर याच्यामध्ये कशी नुकसान भरपाई किंवा कसा लाभ घ्यायचा याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे शेतकरी बंधूं आपण आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती जर प्रथमच असाल तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी माहिती आहे आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करायला ना विसरू नका चला तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो सुरू करूया मित्रांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही गेले अनेक वर्षापासून सुरू असणारी योजना आहे परंतु या योजनेसाठी जो निधी आहे तो उपलब्ध नसल्यामुळे या योजनेसाठी जे शेतकरी आहेत ते अर्ज करत नव्हते परंतु ह्या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करेल की यासाठी शासनाने पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त जो निधी आहे तो वितरित केलेला आहे आणि शासनाकडून ही जी योजना आहे अतिशय प्रभावीपणे चालवण्याचा जो प्रयत्न आहे तो शासनाकडून करण्यात आलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या योजनेमध्ये जर पात्र व्हायचं असेल तर ही योजना काय आहे ही पाहूया मित्रांनो या, या योजनेमध्ये जर आपला अपघाती मृत्यू झाला किंवा आपल्याला जर अपंग आलं तर याच्यामध्ये आपल्याला दोन लाख रुपयापर्यंतची जी आर्थिक मदत आहे ती मिळणार आहे जसं की आपल्याला सर्पदंश झाला आणि त्याच्यामध्ये जर मृत्यू झाला विंचुदंश असेल किंवा विजेच्या दख्याने मृत्यू असेल किंवा वीज पडून मृत्यू असेल अपघाती मृत्यू असेल अशा असंख्य कारणामुळे जर आपला मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळेल आणि या व्यतिरिक्त तर जर अपंगत्व आलं तर यामध्ये देखील एक लाख ते दोन लाख रुपयापर्यंतची जी मदत आहे ती शासनाकडून मिळणार आहे मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर काय करावं लागेल आणि या योजनेसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रं काय आहेत तर सर्वप्रथम आवश्यक कागदपत्र जे आहेत आपल्याला आधार कार्ड असणं आवश्यक आहे बँक पासबुक सात बारा आठ असणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त आपल्याला रहिवाशी धाकला आणि आपल्या वारसाचं बँकेचं पासबुक यामध्ये आपल्याला असणं आवश्यक आहे हा जो फॉर्म आहे मित्रांनो आपल्याला जर भरायचा असेल तर आपल्याला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन फॉर्म भरायचा आहे किंवा जर यांच्याकडे फॉर्म आपण नाही भरला तर आपल्याला जिल्हा कृषी विभाग यांच्याकडे हा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑफलाईन स्वरूपामध्ये भरायचा आहे हा फॉर्म ऑनलाईन नसून ऑफलाईन आहे त्यामुळे फॉर्म जर आपल्याला हवा असेल मित्रांनो तर तो फॉर्म आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी आपणापर्यंत सादर करेल तो फॉर्म भरून आपल्याला ऑफलाईन स्वरूपामध्ये कागदपत्रांचं कट आपल्याला सादर करायचा आहे हा जर आपल्याला फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर आपण महाराष्ट्र योजना डॉट कॉम या वेबसाईटवरती देखील हा फॉर्म आपण डाउनलोड करू शकता आणि याची जी अधिक माहिती आहे ती आपण मिळवू शकता तर मित्रांनो यासाठी पात्र होण्यासाठी आपण शेतकरी असणं आवश्यक आहे त्यानंतरच आपण पात्र होऊ शकता यामध्ये फी जी आहे आपल्याला सरासरी तेहतीस रुपये ते शंभर रुपयापर्यंत आपली फी आकारली जाणार आहे एकदा ही फी भरली तर आपल्याला पुन्हा पैसे भरायची आवश्यकता नाही कारण की विम्याची जी रक्कम आहे आपल्या ही संपूर्ण रक्कम राज्य शासनाच्या वतीने भरली जाते अशा प्रकारे ही योजना शासनाच्या वतीने अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु शेतकरी याकडे जास्त वळला जात नाही तर मी ह्या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेल की या योजनेसाठी आपला हा जो फॉर्म आहे या अवश्य भरून घ्यावा आणि यासाठी जर दुर्दैवी आपल्याला जर काही झालं तर याचा जर क्लेम करायचा असेल तर आपल्याला पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये याचा जो क्लेम आहे तो आपल्याला करावा लागतो तो अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे आणि हा जो फॉर्म आहे सुरू झालेला आहे मित्रांनो अधिक जर काही माहिती हवी असेल तर आपण महाराष्ट्र योजना या वेबसाईटवरती पाहू शकता आणि या योजनेची सर्व माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे परंतु या व्हिडिओच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेल की शासनाकडून जास्तीत जास्त निधी यासाठी वितरित करण्यात आलेला आहे आपण जर शेतकरी असाल तर अवश्य यामध्ये आपण फॉर्म भरून ठेवा कारण की कधीही कोणती अवधी येईल हे आपण सांगू शकत नाही तर अशा प्रकारचे अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत उपलब्ध झाली होती नवीन काही माहिती उपलब्ध झाली तर नक्कीच मी आपल्यापर्यंत सादर करेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद